ऑफ कनेक्टिंग रॉड्स एक लास्ट सा पॉइंट बगैर है तो मुझे विपरीत आज पर्यंत अपन तीन टाइपचे वेगवेगळे बघितले, म्हणजे क्रॉस सेक्शनचं डिझाईन, त्यानंतर स्मॉल आणि लार्ज एंडचं बिअरिंगचं डिझाईन, सकाळी बघितल्या बाबांना त्याचं कॅपचं डिझाइन, आता व्हिपिंग स्ट्रेस लास्टचा पॉइंट आहे. आणि पेपर मध्ये काय होते, नॉर्मली कधी इंडिव्हिज्युअल येतात, कधी कधी दोन गोष्टी एकत्र येतात, ठीक आहे. आणि हा व्हिपिंग स्ट्रेस बऱ्यापैकी वेळेला आपण जे कॅप्स डिझाइन बघितले की नाही त्याला वगैरे कंबाईन आलेला असतो, ठीक आहे. व्हिपिंग स्ट्रेस, आता व्हिपिंग स्ट्रेस म्हणजे काय ते सांगतो. बघा, जर असं मी कनेक्टिंग रॉड ड्रॉ करतो, इथे जे आय सी इंजिन ड्रॉ केले त्याच्यामध्ये हा कनेक्टिंग रॉड आहे तुमचा. कनेक्टिंग रॉड, त्या कनेक्टिंग रॉडचा स्मॉल एंड कुठला आहे जरा सांगा. स्मॉल एंड आणि लार्ज एंड हा कनेक्टिंग रॉड आहे, त्यातला स्मॉल एंड आणि लार्ज एंड कुठला आहे सांगा. कार्बोडायऑक्साइड हा जो एंड आहे हा कुठला आहे, स्मॉल एंड, बरोबर. पिस्टन एंड जो असतो तो स्मॉल एंड, आणि क्रॅंकचा एंड जो आहे तो म्हणजे लार्ज एंड आहे. आता होतंय काय की याच्यामध्ये स्मॉल एंडला ऑसिलेटरी मोशन असते. ऑसिलेटरी म्हणजे हा कनेक्टिंग रॉड इकडे जातो पुन्हा इथे येतो, ह्या पोझिशनला पुन्हा असा इकडे जातो पुन्हा इकडे येतो, म्हणजे हा ऑसिलेट व्हायला लागला, इथं ऑसिलेटरी मोशन आहे. पण लार्ज एंड ला बघा काय होते, हे जसं फिरेल तसा पूर्ण पिन पूर्ण फिरते, पूर्ण, त्यामुळे इथे पूर्ण सर्क्युलर मोशन असते आणि इथं ऑसिलेटरी मोशन असते. मग ह्या ज्या मोशन आहेत या मोशन मुळे काय होते, तुम्ही मधला कुठला पण पॉइंट घेतला, मधला कुठला पण पॉइंट, तर एका रिव्होल्यूशन मध्ये तो पॉइंट काय करतो माहिती काय, एक इलिप्टिकल पाथ ट्रेस करते. इलिप्टिकल पाथ कुठला पण घ्या, इथला घेतला तरी इलिप्टिकल पाथ, इथला घेतला तरी हा असा इलिप्टिकल पाथ, म्हणजे तो इलिप्टिकल पाथ काय करत असतोय, ट्रेस करत असतोय. कोणताही पॉइंट घ्या, इलिप्टिकल पाथ ट्रेस होते. आता मी इथे एक्झाम्पल दाखवले, ते पुढे गेलं की ऍक्च्युअली तो असा असा असतो, ठीक आहे. मी इथे दाखवलं इलिप्टिकल पाथ, म्हणजे कनेक्टिंग रॉड वरचा कुठलाही इंटरमिजिएट पॉइंट हा इलिप्टिकल पाथ मध्ये काय होत असतो, बघा मूव होत असतो. मग या इलिप्टिकल पाथ मध्ये मूव होत असताना काय होते, तर याच्या मोशनमुळे या पॉइंटला काय होते बघा, इनर्शिया फोर्स ऍक्ट होतो याच्यावरती. इनर्शिया फोर्स, हा इनर्शिया फोर्स काय करतो बघा, याचे दोन्ही एंड हे पिन आहे, म्हणजे इथे एक पिन आहे इथे एक पिन आहे, त्यामुळे हा ज्या वेळेला फोर्स अप्लाय करतो त्यावेळेला ह्याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस जनरेट होतो. ह्याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस जनरेट होतो म्हणजे काय, बिकॉज ऑफ द इनर्शिया फोर्सेस ऍक्टिंग ऑन द कनेक्टिंग रॉड. शब्द वापरतो ऑन कनेक्टिंग रॉड, कनेक्टिंग रॉड इज सब्जेक्टेड टू बेंडिंग स्ट्रेसेस, आणि हे जे बेंडिंग स्ट्रेसेस आहेत बिकॉज ऑफ द इनर्शिया फोर्स ह्याला काय म्हणतात, व्हिपिंग स्ट्रेस. मी लिहितो व्हिपिंग स्ट्रेस इज नथिंग बट काय, बेंडिंग स्ट्रेस. पण हा बेंडिंग स्ट्रेस कोणामुळे जनरेट व्हायला पाहिजे, मुद्दाम लिहितो ड्यू टू इनर्शिया फोर्स. इनर्शिया फोर्स मुळे जनरेट झालेला बेंडिंग स्ट्रेस जो असतो त्यालाच काय म्हणतो आपण, व्हिपिंग स्ट्रेस असं म्हणतो. म्हणजे मला अल्टिमेटली काय करायचं इथं, तर बेंडिंग स्ट्रेसची किंमत काढायची आहे. इथं ह्या कनेक्टिंग रॉड मध्ये जो काही बेंडिंग स्ट्रेस ऍक्ट व्हायला लागलाय त्या बेंडिंग स्ट्रेसची मला काय करायची आहे, किंमत डिटरमाइन करायची आहे. मग बेंडिंग स्ट्रेस डिटरमाइन करायचा फॉर्म्युला काय असतो रे आपला, जरा बघा. आता इथनं पुढे मी डेरिवेशन करावे, एकदम सोपा आहे, ह्या स्टेप आहे अशा उलट्या क्रमाने वापरत जायचं, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होतोय. बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, एम वाय डिवाइड बाय आय. बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, एम वाय डिवाइड बाय आय. मग याच्यामध्ये तुम्हाला आय आणि वाय या दोन किमती शोधायला पाहिजेत, आय आणि वाय. मग आय किती असणार सांगा, वाय किती असणार, त्याच्या अगोदर आय आणि वाय कोणाचा घ्यायला पाहिजे तुम्हाला, कनेक्टिंग रॉडचा. कनेक्टिंग रॉडचा क्रॉस सेक्शन कसा असतो रे, कनेक्टिंग रॉडचा क्रॉस सेक्शन आय सेक्शन असतो. त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण बघितलं, ए विड्थ म्हणजे 4 टाइम टी असते, ही हाईट म्हणजे काय असते, 5 टाइम्स टी, आणि ह्या बाकीच्या सगळ्या टी 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 सांगा. मग आय किती असणार इथं, आय किती असणार, तर मला याचा आय कॅल्क्युलेट करायला पाहिजे. तर तुम्हाला आठवते पहिल्या वेळेला मी तुम्हाला ह्याचा आय एक्स एक्स आय वाय वाय कॅल्क्युलेट करून दाखवला होता,
तर तो आय एक्स एक्स ची किंमत जी आली होती ती डायरेक्ट लिहितोय मी तर त्या फॉर्म्युल्यामधन 419 डिवाइड बाय 12 टी रेस टू 4. आपण त्या दिवशी फ्रॅक्शन मध्ये शोधलं होतं 419 डिवाइड बाय 12 टी रेस टू 4. त्यानंतर वाय वाय म्हणजे काय येणार बघा, रेजिस्टन्स. बरोबर आहे, वाय म्हणजे काय येणार, हे रेजिस्टन्स म्हणजेच टोटल हाईट आहे 5t, 5t चा हाफ, 5t चा हाफ म्हणजे किती येणार 2.5t. म्हणजे आय एक्स एक्स मिळाला, वाय मिळाला. आय एक्स एक्स मी त्या दिवशी जाते आय एक्स एक्स आय वाय वाय एरिया वगैरे सगळं काढलेलं पहिल्या दिवशी ती किंमत आणली. तर म्हणजे आय एक्स एक्स माहित झाला, वाय माहित झाला, दोन्ही किमती माहित झाल्या, राहिला काय यम. यम म्हणजे काय असते बघा, मोमेंट. आता हा बेंडिंग मोमेंट तुम्हाला डिटरमाइन करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं या प्रॉब्लेम मध्ये जे काय असेल ते म्हणजे हे बेंडिंग मोमेंट डिटरमाइन करते. ते काय पार्ट असते पोरांना डायरेक्टली, तर आता शोधायचं आहे का मला बेंडिंग मोमेंट. मग हा बेंडिंग मोमेंट असं आहे की याच्या याच्या एल बाय थ्री लेंथला, एल बाय रूट थ्री लेंथला तो बेंडिंग मोमेंटची किंमत काय येते सगळ्यात जास्त, एल बाय रूट थ्री लेंथला. मग त्या एल बाय रूट थ्री लेंथला जी काही बेंडिंग मोमेंटची जी काही व्हॅल्यू मॅक्सिमम येते तो मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट, तो मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट या फॉर्म्युल्याने सांगतात, यम ओमेगा स्क्वेअर आर, यम ओमेगा स्क्वेअर आर इंटू एल स्क्वेअर डिवाइड बाय 9√3. हा तो बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला आहे. आता तुम्ही म्हणणार हे बेंडिंग मोमेंट हे सगळं आलं कुठून, तर मला मी मला हे बेंडिंग मोमेंट कुठून आला मला मी सगळ्यांना सांगतो. ठीक आहे, तर हे ज्या वेळेला तुम्ही एल बाय रूट थ्री डिस्टन्स घेता ह्या पॉईंटला, त्या पॉईंटचा जर तुम्ही बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायला गेला तर त्या पॉईंटचा बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम हा असतो एम ओमेगा स्क्वेअर आर एल डिवाइड बाय 9√3 असतो. एम ओमेगा स्क्वेअर आर एल डिवाइड बाय 9√3, एल इथे एल स्क्वेअर असत नाही. पण हे जे मास आहे, हे मास नॉर्मली आपण काय करतो पर युनिट लेंथचं मास कन्सिडर करतो, पर युनिट लेंथ. ठीक आहे, मी लिहितो हेअर एम इज द मास पर युनिट लेंथ. आता मास पर युनिट लेंथ जर तुम्ही काढायला गेला, सॉरी मास पर युनिट जर लेंथ तुम्हाला दिली असेल तर तुम्हाला ह्याला लेंथनं मल्टिप्लाय करायला पाहिजे, लेंथनं मल्टिप्लाय केलं की ते एल स्क्वेअर आहे. मास पर युनिट लेंथ इंटू परत लेंथ येणार. ठीक आहे, मग ते बघणं इथं काय होतं एल स्क्वेअर. आता हे मास कसं डिटरमाइन करायचं ते सांगतो. मासचा फॉर्म्युला, मासचा फॉर्म्युला काय असतोय, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी. पण ते पर युनिट लेंथ पाहिजे, म्हणजे लेंथ मला 1 घ्यायला पाहिजे. तो एरिया इंटू 1 इंटू डेन्सिटी इज इक्वल टू मास. म्हणजे हे जे मास आहे हे मास काय, एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी, पण लेंथ घ्यायची 1. आता ही 1 लेंथ घेतली म्हणून पुन्हा एकदा लेंथनं मल्टिप्लाय केलं तर टोटल मास मिळेल, म्हणजे एल स्क्वेअर झाला. ठीक आहे, आता हे जो फॉर्म्युला, हे जो फॉर्म्युला यो बाळांना डेरिव्हेशनला नाही, हा तुम्ही डायरेक्ट लिहायचा एम ओमेगा स्क्वेअर आर एल स्क्वेअर डिवाइड बाय 9√3. ठीक आहे, यातनं मास मिळते, मास मिळालं की बेंडिंग मोमेंट मिळते, बेंडिंग मोमेंट मिळालं की तुम्हाला बेंडिंग स्ट्रेस मिळते. आणि बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय असते, व्हिपिंग स्ट्रेस. त्यामुळे व्हिपिंग स्ट्रेस तुम्हाला कुणीही डेरिव्हेशनला विचारणार नाही, व्हिपिंग स्ट्रेसची किंमत डिटरमाइन करायला सांगणार कुठल्याही प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे, म्हणून मी आता काय करणार बघा, याच्या पुढे याच्यावरचा प्रॉब्लेम येणार. प्रॉब्लेमकडे जायच्या अगोदर परत एकदा सांगतो, व्हिपिंग स्ट्रेस म्हणजे काय, कनेक्टिंग रॉडमध्ये इनर्शिया फोर्समुळे जनरेट झालेला बेंडिंग स्ट्रेस. संपलं, कनेक्टिंग रॉडमध्ये इनर्शिया फोर्समुळे जनरेट झालेला बेंडिंग स्ट्रेस म्हणजे व्हिपिंग स्ट्रेस. बेंडिंग स्ट्रेस आपला रेग्युलर फॉर्म्युला, तोच वापरायचा. फक्त जो बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असायला पाहिजे हा पाठ करायचा, हा डेरिव्हेशनला नाही, तुम्ही कुठल्या पण पुस्तकात बघितला तर हा डायरेक्ट लिहिलेला आहे. ओके, काय म्हणतात व्हिपिंग स्ट्रेस. मग या व्हिपिंग स्ट्रेस वरती बाळानं मी आता एक पटकन प्रॉब्लेम घेतो. ठीक आहे, एकदम छोट बघा, मी क्वेश्चन लिहितो माझ्याबरोबर लिहून घ्या, प्रॉब्लेम सोडतो. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर हा सिमिलर प्रॉब्लेम तुम्हाला मी आधी एक सॉल्व्ह करून घेतलाय. कशाशी रिलेटेड सॉल्व्ह करून घेतलाय, तर
लास्ट टाइमला आपण कॅपचं डिझाईन जे घेतलं नाही, कॅपचं आणि बोल्टचं, त्याच्यामध्ये हा बऱ्यापैकी डाटा होता बघा. त्याच्यामध्ये फक्त हे एवढे ऍड करतात आणि काय सांगतात, व्हिपिंग स्ट्रेस कॅल्क्युलेट कर पेपर मध्ये, ठीक आहे, फक्त एवढ्या गोष्टी ऍड करतात. पण मी तुम्हाला आधी सांगितले हे पाठच असायला पाहिजे तुम्हाला, जो जो क्रॉस सेक्शन आहे त्याचा एरिया, त्याचा त्याचा आय एक्स एक्स किंवा त्याचा के एक्स एक्स हे पाठच असायला पाहिजे. ठीक आहे, मी आता व्हिपिंग स्ट्रेस कॅल्क्युलेट करणार आहे. व्हिपिंग स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे थोडक्यात बेंडिंग स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचं. बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला मी तू लिहितो, सांगा बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय. एम वाय डिवाइड बाय आय, गंमत बघा, आय आणि वाय दोन्ही किमती प्रॉब्लेम मध्ये दिल्यात, दोन्ही दिल्यात, राहिला फक्त मोमेंट, मोमेंटचा फॉर्म्युला. मोमेंटचा फॉर्म्युला काय पाहणं, एम ओमेगा स्क्वेअर आर एल स्क्वेअर डिवाइड बाय 9√3, एल स्क्वेअर डिवाइड बाय 9√3. म्हणजे आता मला काय काय शोधायला पाहिजे, मास माहित असायला पाहिजे, स्पीड माहित असायला पाहिजे, रेडियस माहित असायला पाहिजे, लेंथ माहित असायला पाहिजे. या किमती मिळाल्या की तुमचा प्रॉब्लेम संपला. ओके, आता मी सॉल्व करायला चालू करतो. ठीक आहे, पहिल्यांदा मास काढतो. मास आता हे मास कुठला आहे रे बाळा, टोटल मास आहे का पर युनिट मास आहे. पर युनिट लेंथचं मास आहे हे लक्षात ठेवायचं. मास पर युनिट लेंथ एम इज इक्वल टू असं काढणार बाळा मास, व्हॉल्युम इंटू डेन्सिटी. व्हॉल्युमचा फॉर्म्युला काय, एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी. एरिया प्रॉब्लेम मध्ये दिलाय बघा किती आहे, 11t² 11t² इंटू लेंथ किती घेणार मी 1 मीटर, इंटू डेन्सिटी किती आहे बघा 7800. आता गंमत बघा वाहनो, हे मी मीटरमध्ये पुट केले सगळं, हे मीटरमध्ये, हे मीटरमध्ये, म्हणजे हे पण मीटर, सगळ्या किमती मीटरमध्ये पुट केले. ओके, सॉल्व्ह करा, तुम्हाला मास पर युनिट लेंथ मिळेल. ठीक आहे, सांगा 7800 × 11 t² तसंच राहणार. थिकनेस दिल्या रे फ्लॅनची, जर थांबा थांबा, टीची किंमत पण दिली आपल्याला, थिकनेस ऑफ वेब म्हणले की युअर फ्लॅन्स, थिकनेस दिलेली आहे 8 mm, म्हणजे इथे मला 8 पुट करायला पाहिजे. इथे लिहितो पुढं 11 × जर लक्ष द्या टी, सगळं मीटरमध्ये, म्हणजे हे पण मीटरमध्ये पाहिजे. 8 mm म्हणजे 0.008 × 1 × 7800. आता कॅल्क्युलेट करून सांगा, वेबची थिकनेस दिलेली, तुम्हाला इथनं मास पर युनिट पटकन सांगा. मास किती झाला, 5.49 kg पर मीटर, म्हणजे 1 मीटर जर लेंथ असेल तर 5.49 kg एवढं मास आहे. ठीक आहे, मला मास मिळालं. मास मिळाल्यानंतर काय झालं, थिकनेस दिली आहे का सर प्रॉब्लेम मध्ये, थिकनेस ऑफ वेब ऑर फ्लॅंज, हा आय सेक्शन आहे. या आय सेक्शन मध्ये ही फ्लॅंज असते आणि ही वेब असते. ही वेब आणि फ्लॅंज दोघांची पण थिकनेस दिली 8. ओके, म्हणजे थिकनेस डायरेक्ट दिलेली आहे. टीची किंमत टाकली, मीटर मध्ये टाकली, फक्त सगळं मीटर मध्ये घेतले. चला मास मिळालं, आता ओमेगा स्क्वेअर 2πm/60² 2π स्पीड किती दिल्या बघा, स्पीड 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 1800 rpm पहिल्यांदा दिल्या.
किती आली स्पीड? 180.5 ओमेगा स्क्वेअर पाहिजे, नाही ओमेगा काय नाही किती आलं? 35.5 आले. 35.5 × 10³ रेडियन पर सेकंड त्यांचा स्क्वेअर येणार, कारण की ओमेगा स्क्वेअर काढला. ऍक्च्युली ओमेगा काढायला पाहिजे होता, मी तो ओमेगा स्क्वेअर पहिला, डायरेक्ट ओमेगा स्क्वेअर लिहिले. असू द्या, उत्तर डायरेक्ट स्क्वेअरच मिळालं. जाऊ दे 35.5 जाऊ दे. रेडियस स्ट्रोकचा हाफ 175 हाफ किती येणार? 87.5 mm. हे mm मध्ये. आता लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड त्या बघा 350. मला सगळ्या किमती माहित आहेत, पुट करतो. ठीक आहे, मग मी म्हणतो मॅक्सिमम मोमेंट, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट, एम इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर एल स्क्वेअर डिवाइड बाय 9√3. किमती पुट करतो का, मास पर युनिट लेंथ चा मास पाहिजे 5.49 इंटू स्पीड चा स्क्वेअर 35.5 × 10³ इंटू आर. आता गंमत बघा, सगळं मीटर मध्ये पुट केले, आर मीटर मध्येच पुट करायला पाहिजे. 0.0875 इंटू एल स्क्वेअर लेंथचा स्क्वेअर. लेंथ किती लिहा बघा, 350 कनेक्टिंग रॉडची, मीटर मध्ये घ्या. 0.35 चा स्क्वेअर डिवाइड बाय 9√3. सॉल्व्ह करा, तुम्हाला मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट मिळेल. मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट झिरो पडले एवढेच येते काय? ठीक आहे, 10⁻¹ न्यूटन मीटर एवढा मोमेंट ऍड झाला, एवढा मोमेंट. ठीक आहे, आता मी पुढे जातो. संपलाय प्रॉब्लेम. आता मोमेंट मिळालाय, मला काय करायचं आहे? बेंडिंग स्ट्रेस. बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय? व्हिपिंग स्ट्रेस. सिग्मा बी इज इक्वल टू एम वाय बाय आय. एम मोमेंटची किंमत किती आहे बघा, 132.05 इंटू वाय. वाय ची किंमत त्यानं प्रॉब्लेम मध्ये दिला 5t/2 डिवाइड बाय आय. आय पण दिलेला आहे 419/12 t⁴. 419/12 × t⁴. पण हे जे शोधलं मी बेंडिंग स्ट्रेस, सॉरी बेंडिंग मोमेंट, तो मीटर मध्ये आलाय. मीटर मध्ये सगळ्या किमती मीटर मध्ये पुढे करायला पाहिजे. 132.05 × 5 टी ची किंमत 0.008 × हा 12 वर येतो. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर गेला आहे, हा 2 खाली येणार. 2 × 419 × t⁴ 0.008 √4. बघा परत एकदा सांगतो, 132 तसाच ठेवला, 5 येत आहे, टी ची किंमत येत आहे. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर 12 वर येणार, हा 2 खाली आला, 419 t⁴ येत आहे. सॉल्व्ह करा, बेंडिंग स्ट्रेस मिळणार, पण हे मी मीटर मध्ये काढणार, त्यामुळे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अठरा पॉईंट सेहेचाळीस इंटू 10⁶.
10^6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 10^6 म्हणजे मेगा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे पास्कल. म्हणजेच बेंडिंग स्ट्रेस किती आला, 18.46 मेगा पास्कल. मेगा पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, हे प्रॉब्लेम इथं संपला. एकदम सोपा प्रॉब्लेम असते म्हणून मी तुम्हाला आधीच काय सांगितलं, हा प्रॉब्लेम तुम्हाला अगोदरचे आपण जे प्रॉब्लेम घेतल्यात त्याच्यामध्ये कंबाइंड येणार, कंबाइंड. ठीक आहे, बेंडिंग स्ट्रेस फक्त शोधायचा असतोय. गंमत काय आहे, ह्या प्रॉब्लेममध्ये हे सगळं तुम्हाला झालेलं आहे, फक्त हे मोमेंट आहे की नाही डायरेक्ट हे पाठ करायचं. एम ओमेगा स्क्वेअर आर एल स्क्वेअर डिवाइड बाय 9√3. पण हे करताना हे मास फक्त लक्षात ठेवायचे, पर मीटर लेंथ आहे, पर मीटर लेंथ. त्यामुळे बघा इथं मी मास ज्यावेळी कॅल्क्युलेट केलं लेंथची किंमत 1 घेतली. भरपूर वेळेला चूक होत्या पोरांची, काय करतात लेंथ पुट करतात इथं आणि मास करतात आणि इथं पुट करतात. मग त्या केसमध्ये काय होते माहिती काय, एक्स्ट्रा एका लेंथ न मल्टिप्लाय झालेलं असतं, त्यामुळे आन्सर चुक. जर तुम्हाला टोटल मास घ्यायचं असेल तर टोटल मास, तर इथला एक एल काढून टाकायचा. मास इंटू मास पर युनिट लेंथ इंटू लेंथ म्हणजे टोटल मास असते, ह्यातला एक एल काढून टाकायला लागतो जर टोटल मास घेतलं तर. आणि पर युनिट लेंथ जर मास घेतलं तर इथे एक एल येणार एक्स्ट्रा. ठीक आहे, हे पर युनिट लेंथ आहे, पर युनिट लेंथचं मास आहे लक्षात ठेवा, प्रॉब्लेम तुटत नाही. बाकी सगळं सोपं आहे, सगळं तुम्ही ह्याच्या आधी सोडवले. फक्त त्या बेंडिंग स्ट्रेसला व्हिपिंग स्ट्रेस म्हणतात, हे आज तुम्हाला सांगितलं. कुठला बेंडिंग स्ट्रेस, इनर्शिया फोर्स मुळे जनरेट झालेला बेंडिंग स्ट्रेस. कुणामध्ये, कनेक्टिंग रॉड मध्ये. त्याला काय म्हणायचं, ठीक आहे, ओके. इथं बघा तुमचं कनेक्टिंग रॉडचं डिझाईन हे सगळं संपलं. बघा सुरुवात कुठनं केली ती, क्रॉस सेक्शन मी आय घेतलेला, आय त्या आय मध्ये दाखवलं, आय एक्स एक्स आणि आय वाय वायचं रिलेशन दाखवलं पहिल्यांदा. त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या वेळेला क्रॉस सेक्शन डिटरमाइन केला, क्रॉस सेक्शन प्रॉब्लेम सॉल्व्ह केली क्रॉस सेक्शनची. त्याच्यानंतर मी स्मॉल एंड आणि लार्ज एंडचे बिअरिंग सॉल्व्ह केले. आणि सकाळी मी त्याची कॅप जी असते स्प्लिट टाईपची कॅप, ती कॅपचं डिझाईन केलं आणि बोल्टचं डिझाईन केलं सकाळी. आता त्याच्यामध्ये ऍडिशनल एक जो स्ट्रेस होता तो म्हणजे कुठला, व्हिपिंग स्ट्रेस, तो तुम्हाला मी कॅल्क्युलेट करून दाखवला. ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे एक प्रॉब्लेम होऊ शकतो पण तो पेपरला कधीच पडणार नाही. मी जे तुम्हाला नोट्स पाठवलेत की नाही, त्याच्यामध्ये मी असा एक प्रॉब्लेम सोडवलेला आहे. एक प्रॉब्लेम तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तो सोडवून बघू शकता. सगळा कंबाईन त्यात सगळंच कनेक्ट, पहिल्यापासून शेवटपर्यंत जे आता 4 वेगवेगळे प्रॉब्लेम सोडवल्यात ते सगळे एकत्र करून प्रॉब्लेम मी सोडवून दिलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. फक्त हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार की मॅक्सिमम बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला, ठीक आहे, हे बाळानं डेरिव्हेशनला नाही आहे, त्यामुळे त्रास करून घेऊ नका, पाठ करायचं डायरेक्ट. एम ओमेगा स्क्वेअर आर म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स इंटू एल स्क्वेअर डिवाइड बाय 9√3, असं लक्षात ठेवा. सेंट्रीफ्युगल फोर्स इंटू एल स्क्वेअर डिवाइड बाय 9√3. आता जर काही यात डाऊट असला तर विचारा, नाहीतर उद्या सकाळपासून